Hello students, welcome to Banges Maths Academy. In this session, we are going to study problem set 2, question 3, 4 and 5. Let's start. Third question, write the following numbers in their decimal form. First example, minus 5 upon 7. So we have to divide minus 5 by 7. So divide 5 by 7. 7 0 0. Subtraction of this 5. We cannot divide this 5. So give decimal point and take 0 to the right of 5. It becomes 50. 7 7 are 49. Subtraction of this 1, take 0 to the right of 1. 7 1 are 7. 10 minus 7 3. Take 0 to the right of 3. It becomes 30. 7 4 are 28. 30 minus 28 2. Take 0 to the right of 2, it becomes 20. 7 2 are 14. 20 minus 14 6. Take 0 to the right of 6, it becomes 60. 7 8 are 56. 60 minus 56 4. Take 0 to the right of 4, it becomes 40. 7 5 are 35. 40 minus 35 5. Take 0 to the right of 5, it becomes 50. 7 7 are 49. 50 minus 49 1. Ata paha parat yanka pasun 7. हा गट रिपीट होतो आहे आणि ही क्रिया कधीच संपत नाही आहे. मग त्याला आपण असं लिहूया, मायनस 5 upon 7 = -0.714285. या 5 नंतरचे अंक रिपीट होत आहेत म्हणून आपण ह्या 6 अंकाच्या डोक्यावर बार काढू. म्हणजे रिकरिंग हे 6 अंक रिपीट होत आहेत. मग उत्तर काय आलं, -5 upon 7 = -0.714285 रिकरिंग. सेकंड एक्झाम्पल, 9 upon 11. डिवाइड 9 by 11. 11 0 0. 9 minus 0 9. Take decimal point to the right of 0 and take 0 to the right of 9, it becomes 90. 11 8 are 88. 90 minus 88 2. Take 0 to the right of 2, it becomes 20. 11 1 are 11. 20 minus 11 9. Take 0 to the right of 9, it becomes 90. 11 8 are 88. 90 minus 88 2. Take 0 to the right of 2, it becomes 20. 11 1 are 11. 20 minus 11 9. आता पहा, ही भागाकाराची क्रिया कधीच संपत नाही. हा 8 1 8 1, हा जो हे दोन अंक आहेत ते परत परत रिपीट होत आहेत म्हणून रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे तो आपण असं लिहूया, 9 upon 11 = 0.8181 .. 0.81 रिकरिंग. म्हणजे त्याच्या डोक्यावर आपण बार काढूया, म्हणजे हा दोन अंकाचा जो गट आहे तो रिपीट होतोय. म्हणजेच 9 upon 11 = 0.81 रिकरिंग. थर्ड एग्जाम्पल इज रूट 5. वी हॅव टू फाइंड आउट स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड. ड्रॉ व्हर्टिकल लाईन टू द लेफ्ट ऑफ 5
and horizontal line above 5. To find the square root of 5 by division method, give decimal point to the right of 5 and take pairs of 0. Then in integral part, form a pair of two digits each and draw a line above it. आता पहा दशांशस्थळाच्या डावीकडे म्हणजे इंटिग्रल पार्ट जो आहे तो डावीकडे सेपरेट दोन दोनचे गट पडत जायचे आहे. इथं एकच अंक आहे म्हणून हा एकच अंकाचा गट होईल. इन द फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे हा डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे जो भाग आहे त्याला आपण फ्रॅक्शनल पार्ट म्हणतो. इन फ्रॅक्शनल पार्ट फॉर्म अ पेअर ऑफ टू डिजिट्स ईच अँड ड्रॉ बार अबव इट. पहा फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे दशांशस्थळाच्या उजवीकडील भाग, दशांशस्थळापासून सुरुवात करून दोन दोनचे गट पाडत उजवीकडे जायचं. देन फाइंड सच अ परफेक्ट स्क्वेअर विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. तर परफेक्ट स्क्वेअर कोणत्या जे आपण पाहिलेले आहेत. वन 4, 9, 16 डॉट डॉट यापेक्षा लहान किंवा त्याच्या जवळपास असणारी परफेक्ट स्क्वेअर कोणती आहे. 4. या 4 स्क्वेअर रूट किती आहे. 2. सो स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. राईट डाउन 2 टू द लेफ्ट ऑफ व्हर्टिकल लाईन, अबव द हॉरिझॉन्टल लाईन अँड बिलो 2. ॲडिशन ऑफ दिस 2 into 2, product of 2 into 2, 4, write down below 5, subtraction of this, 5 minus 4, 1, addition of this, 2 plus 2, 4, see, integral part ends at this step and fractional part begins. So, first of all, give decimal point to the right of 2 and take pair of 0 to the right of 1. इट बिकम्स 100. आता पहा दशांशस्थळाच्या डावीकडील जो पार्ट आहे इंटिग्रल पार्ट तिथं एक उरला होता म्हणजे तो संपत आलेला आहे. आणि दशांशस्थळाच्या उजवीकडील पार्ट जो फ्रॅक्शनल पार्ट आहे तो सुरुवात होतोय. मग तो खाली घेण्यापूर्वी दोनच्या उजवीकडं दशांशस्थळ द्यायचं आणि नंतर एक शून्याची जोडी खाली घ्यायची. मग त्यामुळं तो अंक बनतो 100. आता पहा या 4 उजवीकडे आपल्याला असा अंक लिहायचा आहे जो 4 उजवीकडे लिहिता येईल, या दशांशस्थळाच्या उजवीकडे लिहिता येईल आणि परत त्याच अंकाखाली लिहिता येईल. मग असा अंक शोधायचा आपण विचार केला. समजा 1 घेतला या ठिकाणी, तर इथं 1 इथं 1, मग 41 into 1 41 खूप लहान होते. मग आपण 2 घेऊन पाहिला, समजा 41 घेऊन पाहू, यांचा गुणाकार 41 खूप लहान होतो आहे. मग 4 उजवीकडे 2 घेऊन पाहू, यांचा गुणाकार केला 2 2 4 2 4 8 84 बराचसा लहान आहे. 3 घेऊन पाहू, 3 3 9 3 4 12 129 खूप मोठा होतो आहे. मग कोणता अंक घेता येईल आपल्याला. 2. तो या 3 ठिकाणी लिहायचा. 42 into 2 यांचं प्रोडक्ट आपण इथं केलेलं आहे. 84 ते याच्या खाली लिहायचं, 100 खाली. आणि यांचं सबट्रॅक्शन करायचं, 0 - 4 एक हातचा घेऊ, 10 झाले, 10 नाही 4 गेले, 6 घेतलेला हात परत केला, 0 - 9 जात नाहीत, हातचा 1 घेतला, 10 - 9 गेले 1, 0 1 गेला 0 16 उरले. ठीक आहे. आता पुढचा गट जशाला तसा खाली घेऊया. झाले 1600, यांची बेरीज करू, 2 + 2 = 4 4. आता पहा ह्या 2 उजवीकडे आपल्याला असा अंक घ्यायचा आहे तो या ठिकाणी लिहिता येईल, या 44 उजवीकडे पण लिहिता येईल. मग आपण समजा 1 घेतला, 441 होईल, त्यांचा गुणाकार 441. समजा 44 उजवीकडे आपण 2 घेतला, 884 खूप लहान होते. मग आपण 3 घेऊन पाहू, 3 3 9 3 4 12 2 7 1 3 4 12 13 13 1 29 म्हणजे याच्यापेक्षा बरीच लहान होते. मग
44 चौदह इकड़े चार घेन पाओ, चार चौक 16 सात आला एक, चार चौक 16 ने एक 17, सात हाथ आला एक, चार चौक 16 ने एक 17। ही खूप मोटी होते, म्हणजे कोणता अंक घेता येईल आपल्याला, तीन। या ठिकाणी तीन अंक हा तीन ठिकाणी अशा पद्धतीनं लिहायचा। आणि 443 × 3 यांचं प्रोडक्ट जे आहे 1329, हे या 1600च्या खाली लिहायचं आणि यांचं सबट्रॅक्शन करायचं। 0 − 9 आपण करू शकत नाही, हातचा एक घेऊ। 10 − 9 = 1 घेतलेला हाता परत केला 2 आणि 3। 0 − 3 घेऊ करू शकत नाही, हातचा घेतला 10 − 3 = 7 घेतलेला आता परत केला 3 + 1 = 4 6 − 4 = 2 1 − 1 = 0 यांची ॲडिशन केली 3 + 3 = 6 4 4 446 झालं। ठीक आहे, आता नंतर पुढची झिरोची जोडी आपण खाली घेऊया। मग आता या 446च्या उजवीकडे आपल्याला असा अंक घ्यायचा आहे की तो या 3च्या उजवीकडे लिहिता येईल, या ठिकाणी आणि या ठिकाणी पण लिहिता येईल। मग आपण त्याच्या जवळपास जाणारी संख्या पाहूया, मागे पुढे असणारी 446। त्याच्या उजवीकडे समजा आपण 5 घेऊन पाहू, यांचा गुणाकार केला 5 × 5 = 25, राईट 5 × 2 = 2, 5 × 6 = 30 × 2 = 32, राईट 2 = 3, 5 × 20 = 23 = 3 = 2, 5 × 20 = 22। आता पहा, ही संख्या याच्यापेक्षा बरीच याच्यापेक्षा लहान होते, मग याच्या उजवीकडे 6 घेऊन पाहू, 6 × 6 = 36, राईट 6 = 3, 6 × 36 = 3 = 39, राईट 9 = 3, 6 × 24 = 3 = 27, राईट 7 = 2, 6 × 24 = 26 26796। याच्या बरीच खूप जवळ आलेली आहे। जर आता आपण 7 जर घेतलं तर याच्यापेक्षा खूप मोठी होणार आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी 6 हा अंक घेऊ। 4466 × 6 यांचं जे प्रोडक्ट आहे ते या खाली लिहू, 26796 यांचं सबट्रॅक्शन करूया। यांचं सबट्रॅक्शन 0 − 6 करता येत नाही, आत्ता घेऊ 10 − 6 = 4 घेतलेला आता परत केला 9 + 1 = 10, 0 − 10 करू शकत नाही, आत्ता घेतला 10 − 10 = 0 घेतलेला आता परत 8 झाले या ठिकाणी, 7 + 1 = 8, 1 मधनं जात नाही, आत्ता घेतला 11 − 8 = 3 घेतलेला आता परत केला 6 + 1 = 7 − 7 = 0, 2 − 2 = 0 304। यांचे ॲडिशन करूया, 6 + 6 = 12 = 1, 1 + 6 = 7 = 4 4472। आता पुढची नेक्स्ट पेअर खाली घेऊया झिरोची, 30400 आलं। आता आपण पहा, या ठिकाणी जर एक अंक घेतला ते 44721 × 1 म्हणजे 44720 याच्यापेक्षा खूप मोठी व्हायली, आपल्याला एक घेता येणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं झिरोचा अंक घ्यावा लागेल। मग 44720 × 0 = 0 होणार, यांचं सबट्रॅक्शन करूया, यांची ॲडिशन। आता नेक्स्ट पेअर झिरोची खाली घेऊया, मग आता 44720च्या उजवीकडे कोणता अंक घेता येईल तो आपण विचार करूया। 5 घेऊन पाहिला आपण, यांचं प्रोडक्ट केलं 6 घेऊन पाहू, यांचं प्रोडक्ट करू
ह्याच्यापेक्षा बरस लहान आहे, तर आपण मग सेवन घेऊन पाहू. सेवन सेवन द 49, राईट, 9 कॅरी 4, 700 म्हणजे 4 जशाल तसे. 7 × 2 = 14, 4 = 1, 7 × 7 = 49, 49 + 0 = 5, 7 × 28 = 5, 33 = 3, 7 × 28 = 3, 31. याच्यापेक्षा खूप मोठी होते, म्हणजे आपल्याला हा 6 अंक या ठिकाणी घेता येईल. तो 3 ठिकाणी लिहायचा आहे. मग 4,47,206 × 6 यांचं जे प्रोडक्ट आहे ते याच्या खाली लिहूया. यांचं सबट्रॅक्शन करूया. 10 − 6 = 4. आत्ता देऊन टाकला, 0 4 जात नाही, आत्ता घेतला 10 − 4 = 6, परत आत्ता देऊन टाकला 3 झाले, इथं जात नाही, आत्ता घेतला 10 − 3 = 7, परत देऊन टाकले 4 झाले, वजाबाकी होत नाही, आत्ता घेतला 10 − 4 = 6, घेतलेला आत्ता परत 9 झाले या ठिकाणी, आत्ता घेतला 14 − 9 = 5, घेतलेला आता परत केला 7 झाले, जा वजाबाकी होत नाही, 10 − 7 = 3, आत्ता घेतला 0, हे पहा 356,764 एवढं आलं. यांचे ॲडिशन करू, 6 + 6 = 12, राईट, 2 1 2 7 4 4. पुढची जोडी खाली घेऊया. आता याच्या उजवीकडे कोणता अंक येईल तो पाहूया. त्याच्या उजवीकडे येणारा अंक आपण याला उजवीकडे कोणता अंक घेता येईल, सहा जर घेतले यांचा गुणाकार केला, 6 × 36 = 7, 3 × 6 = 12, 3 × 15 = 1, 7 × 12 = 2, 7 × 42 = 43, 44 × 6 = 48, 7 × 4 = 24, 7 × 24 = 26, 7 घेऊन पाहू. 7 × 49 = 4, 7 × 14 = 18, 7 × 14 = 8, 7 × 14 = 1, 7 × 49 = 49, 50 + 0 = 41, 7 × 48 = 50 + 0 = 31, 7 × 48 = 30, 7 × 8 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7 × 48 = 30, 7 × 14 = 31, 7
तर काय होईल, अठ्याऐंशी चौसष्टला चार हजार सहा, आठ दोन सोळा, सहा बावीसला दोन हजार दोन, आठ एक आठ दोन दहा, अशी शून्य चला एक, आठ दोन सोळा आणि एक सतरा, सात चला एक, आठ सात छप्पन आणि एक सत्तावन्नला सात हजार पाच, आठ चौक बत्तीस आणि पाच सदतीसला सात हजार तीन, आठ चौक बत्तीस आणि तीन पस्तीस, पाहायच्यापेक्षा खूप मोठी होते. या ठिकाणी येणार अंक सात. यांचा गुणाकार जो आपण इथं केलेला आहे यांचं सबट्रॅक्शन करूया. यांचं सबट्रॅक्शन दहामधनं नऊ गेले एक, हातं घेतल्या परत केला, परत इथं दहामधनं नऊ गेले एक, परत हा परत केला, चौदातनं नऊ गेले पाच, परत केला आजचा, सहामधनं पाच गेले एक, सातमधनं शून्य गेला सात, सहामधनं तीन गेले तीन, पाचमधनं एक गेला चार, हे झिरो. तर आता पहा यांची ॲडिशन करू, हे सेवन प्लस सेवन फोर्टीन, थ्री वन टू सेवन फोर फोर. आता ही क्रिया कधीच संपणारी नाही आहे, त्यामुळे आपण याच्यापुढे डॉट 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 देऊया. याचं उत्तर काय आलं रूट फाईव्हचं, खाली लिहू रूट फाईव्ह इज इक्वल टू 2.23607... एक्सेट्रा.
Fourth example, 121 upon 13. We have to divide 121 by 13 and write down given number in decimal form. So 121 divided by 13. 13 9 are 117. Subtraction of this, 1 minus 7. Subtraction करता येत नाही, मग इथं आपण हातचा घेऊ, 11 minus 7 4. घेतलेला हात परत केला, 1 plus 1 2 minus 2 0 1 minus 1 0. आता या ठिकाणी आपण ह्या 4 ला 13 ने भाग देऊ शकत नाही, तर डेसिमल पॉइंट देऊया आणि या ठिकाणी 0 घेऊया. वी कॅनॉट डिवाइड दिस 4 बाय 13, सो गिव डेसिमल पॉइंट टू द राईट ऑफ 9 अँड टेक 0 टू द राईट ऑफ 4. 13 3 39 remains. Subtraction of this, 1. Then take 0. We cannot divide this 10 by 13. So 13 0 0, 10 minus 0 10. Take next 0 to the right of 10, it becomes 100. 13 7 are 91. Subtraction of this, 0 minus 1, we cannot subtract. So, 10 minus 1, 9. Getlela hata parat kela, 9 plus 1, 10. 10 minus 10, 0. Mjianca subtraction 9 ala. Ata ya thikani parat 0 gheu ya. 13, 6 za, 78. Subtraction of this, 12. Write 0 to the right of 12, it becomes 120. 13 9 are 117. Subtraction of this, 3. 30. 13 2 are 26. Subtraction of this, 4. Take 0 to the right of 4, it becomes 40. 13 3 are 39. Subtraction of this, 1. आता पहा, 40 आलं इथं, म्हणजे ह्या 3 नंतरचे जे अंक आहेत ते परत रिपीट होत आहेत, म्हणून त्याला आपण असं लिहूया, 121 अपॉन 13 इज इक्वल टू 9.307692... कारण हा जो 6 अंकाचा गट आहे तो रिपीट होतो आहे, मग त्याला आपण असं लिहू, 9.307692. रिकरिंग या 6 अंकाच्यावर बार काढूया, म्हणजे हा 6 अंकाचा जो गट आहे तो रिपीट होतो आहे. Fifth example, 29 upon 8. We have to write down this number in decimal form. 29 divided by 8. 8 3 are 24. Subtraction of this, 29 minus 24, 5. We cannot divide this 5 by 8, so give decimal point to the right of 3 and take 0 to the right of 5. It becomes 50. 8 6 are 48. 50 minus 48 2. Take 0 to the right of 2, it becomes 20. 8 2 are 16. 20 minus 16 4. Take 0 to the right of 4, it becomes 40. 8 5 are 40. 40 minus 40 0. So remainder is 0. So process of division is completed at this stage. So 29 upon 8 is equal to 3.625. Fourth example, show that 5 plus root 7 is an irrational number. We have to show that 5 plus root 7 is an irrational number. So solve this example by indirect method. अशा प्रकारचे उदाहरणं जे आहेत ते आपल्याला इनडायरेक्ट मेथडने सोडवावी लागतात. सपोज लेट
5 plus root 7 is a rational number. We suppose that 5 plus root 7 is a rational number, then we can write this number in P upon Q form. So 5 plus root 7 is equal to P upon Q. Rational number means number which we can express in P upon Q form, and P and Q belongs to integer and Q is non-zero integer. जे Q हा 0 नसेल तर आपण P upon Q या फॉर्म मध्ये ही राशि व्यक्त करू शकतो. आता हे 5 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. root 7 is equal to P upon Q minus 5. मग आता पहा, P upon Q minus 5 ही जी RHS आहे ही rational आहे, is a rational number. But LHS, that is root 7, but LHS means left hand side, that is root 7, is an irrational number. पहा मग LHS irrational number आहे ने RHS rational number आहे. It is possible, it is not possible, because this contradicts to our assumption. So our assumption is wrong. Therefore, 5 plus root 7 is an irrational number. Fifth example, write the following search in the simplest form. First example is 3 upon 4 into root 8. Write down given example as it is. 3 upon 4 into root 8 is equal to 3 upon 4 into, write it in this way, one number should be a perfect square. So we write it in this way, 4 into 2. Then 3 upon 4 into, separate radical sign, square root of 4 into square root of 2 is equal to 3 upon 4 into square root of 4 is 2 into root 2 by cancelling. 2 into 4 is equal to 3 upon 2 into root 2. Then second example, minus 5 upon 9 into root 45. Minus 5 upon 9 into root 45 is equal to, simplify this, minus 5 upon 9 into field 45 as 9 into 5 is equal to minus 5 upon 9 into separate radical sign, square root of 9 into square root of 5 is equal to minus 5 upon 9 into square root of 9 is 3 into root 5 by cancelling. 3 1 is 3, 3 3 is 9. Minus 5 upon 3 into root 5. We have completed question 3, 4 and 5. Please like, share, comment the video and subscribe Bangej Maths Academy to get the notifications of new videos. Thank you.